तिसगाव त्यांच्या विरोधात आर्वन स्पोर्ट्स अशी असेल पुढची लढत। या दरम्यान वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे। साई एकविरा विपक्ष साईबाबा पिसवली दोन्ही टीममध्ये टॉस झालाय, टॉस जिंकलाय। साई एकविरा टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय। जशी खेळायला सुरुवात होईल पूर्वार्धामध्ये ऐकूया द व्हॉइस ऑफ मलंगड सर भागेशजी म्हात्रे यांना। थँक्यू। थँक्यू। थँक्यू प्रथमेश ठाकूर। तुमच्या मेगा स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच चार ज्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये जो सामनावीर राहतो त्याच्यासाठी नक्कीच सुबक अशा ट्रॉफ्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात। ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं ना, तर या स्पर्धेमध्ये वाईड तसंनंतर उडन कलरच्या या ट्रॉफ्या त्या ठिकाणी ठेवल्या गेल्यात। आणि ज्या अर्थाने हा पहा, हा जी टी सीचा खऱ्या अर्थाने वर्क आहे। प्रॉपर क्लिअरेशन त्यांना हवं असं, त्यानंतर प्रॉपर कॅमेरा वर्किंग त्यांना हवी असते आणि प्रॉपर अपडेटिंग कोणाच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर खऱ्या तर एक ग्लोबल टेनिस क्रिकेट नावामध्ये सर्व काय आहे, ग्लोबल ग्लोबलायझेशन। प्रत्येक स्पर्धेला ते नक्कीच ग्लोबलायझेशन करण्याचं काम करतात। ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, त्याच्यानंतर खालील दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी अगदी झूम आउट करून दाखवली जाते, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा ही करंडक आणि त्याच्यानंतर हे चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी। त्याच्यानंतर बघितलं बेस्ट बॅट्समन, त्याच्यानंतर बेस्ट बॉलर, त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज। ही ट्रॉफी पहा, सुंदर कॅमेरा वर्क नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ज्या अर्थाने आपण जर पाहिलं गेलं ना, तर कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये अनेक साऱ्या गोष्टी कैद होत असतात आणि कैद होत असताना त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर कधी येतात माहिती आहे, ज्या वेळेला एखादी गोष्ट टी व्हीवरती येते। आता तुम्ही पहा, लता दिदींचं निधन झालं नव्हतं तरी तब्बल आपण 20 दिवसापूर्वी त्यांची खोटी बातमी अगदी मोबाईलवरती प्रत्येकाच्या स्टेटसवरती पाहिली। परंतु मित्रांनो, ज्या व्यक्तीचा तुम्ही स्टेटस टाकतात ना, खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीच्या मागे खरोखर ती गोष्ट झाली आहे का, या गोष्टीचा खऱ्या अर्थाने विचार करा। कारण ज्या व्यक्तीला आयुष्य मिळायला हवं, काही वेळा त्याच व्यक्तीचं आयुष्य आपण पोस्टवरती टाकतो। म्हणजे खऱ्या अर्थाने ना, छोटं तर 3 वर्षापूर्वी खूप बेकार एक सवय होती की कोणाचाही फोटो काढायचा त्याच्यावरती खाली लिहायचं की दुःखद निधन। खरं तर या गोष्टी सोडून द्या मित्रांनो, मॉडर्न युगमध्ये आपण जगताय। मॅच चालू होती त्या ठिकाणी साईबाबा पिसवली आणि साई एकविरा याच्यामध्ये नक्कीच जी मॅच पाहायला मिळते। टॉस जिंकला साई एकविरा टीमच्या नक्कीच कॅप्टनने, बॅटिंगचा एक आगळा वेगळा डिसिजन घेतला गेलाय आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कैलाश आणि विवेक ही तुम्हाला पाहायला मिळते। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरला गेला, तर त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर मिनेश, ज्यांनी 14 धावसंख्या बनवल्या गेल्या, तब्बल 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडले गेले, त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली गेली। परंतु या मॅचमध्ये 5 षटकांची मॅच, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कोणाला मिळेल? पंचाचा ग्रीन सिग्नल नरेशजी भोईर यांच्याकडनं 3 विकेटसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राईज। सुरुवातीला स्ट्राईक रेट गोलंदाज अजय याचा वापर केला गेला या पहिल्या खेळाच्या नक्कीच पहिल्या षटकामध्ये। पहिलाच बॉल बॉटमॅनचा वापर, कलात्मकतेचा नक्कीच वापर केला गेला होता। खऱ्या अर्थाने फलंदाज होईल बाद, फलंदाज बाद होईल, अगदी आमच्या डोळ्यासमोर नाराज होत आहेत। कमरेवरती आज विवेक ती विकेट त्या ठिकाणी अगदी स्वस्त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। अगदी ऑनसाईडला खेळले गेले, बॉल कॅरी केला गेला, 2ची मागणी कदाचित विवेकची होती परंतु थांबवलं गेलं त्या ठिकाणी कैलाशच्या माध्यमात।
यावेळेला बॉटमॅनचा वापर करायचा प्रयत्न होता, थाई पॅडवरती हा चेंडू अदलला जातोय लेग बायचा इशारा, तसं ॲक्युरेटली पंच आमच्याकडे सांगत असताना खऱ्या तरी इन स्विंगर आउट स्विंगर लेग बायज बायज या गोष्टी आम्हाला सांगणं तेवढं का सोपं होतं माहिती आहे, कारण खेळपट्टी अगदी आमच्या डोळ्यासमोर आहे आणि क्रॉस खेळपट्टी नाही आहे, अगदी समोरासमोर. टीमची धावसंख्या 2-20. यावेळेला अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागे गेला चेंडू फाईन लेगला आणि विकेटचं पतन झालं असतं, थोडीशी घाई केली असती परंतु नाही मिळणार. एकही धावसंख्या नाही आहे. त्या ठिकाणी बाद झाले आपण पाहिले गेले तर विवेक हरीश. यावेळेला बॉल पहा, बॉल पहा, रायझिंग अँड सरप्रायझिंग. बॉल पडल्यानंतर अगदी दंदत करत ज्या प्रकारे एखादा सरप्राईज मिळावा तशाच प्रकारे सरप्राईज त्या ठिकाणी मिळाला गेला. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर, पाहिजे आधी विवेक त्याच्यानंतर कैलाश. बॉल सीमा रेषेपार हा चौकार. बाबा पिसवली वर्सेस साई एकविरा यांच्यामध्ये चालू असलेली मॅच. यावेळेला लास्ट स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटवरती नाही, डायरेक्टचा प्रयत्न, डायरेक्ट झाला, यस फलंदाज तिसरा बाद होईल. जितूच्या षटकामध्ये मिळतीय सफलता खूप चांगल्या प्रकारे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माहितीमध्ये नक्कीच हा बॉल अगदी हातामध्ये आला, बॉल एस्टनवरती जाऊन आदळला गेला आणि विकेटचं पतन तिसरा. माहिती आहे परंतु थोडेसे चुकले असते ना, काहीसा सेंटीमीटर हा लेग स्टंपवरनं क्रॉस झाला आणि त्या लेग स्टंप नक्कीच तुम्हाला अगदी टच हा बॉल पाहायला मिळाला असा, परंतु धावसंख्या 9. 10 झाल्या, माफ करा, 10 धावसंख्या, कारण 2 वाईट बॉल आले.
90 एक्स्ट्राने धावसंख्या वाढत असणार. टीमची धावसंख्या 10 बघतो यार. या वेळेला जेंटल टच होता, जेंटल टच होता, अगदी बॅटची हलकीशी कडा होती, बॅट व्यवस्थित नक्कीच ड्रिल झाली नाही, फिरली गेली नाही, त्या अनुषंगाने आली सिंगल. 11 ऑक्टोबर 1993 होईल.
टीमच्या माध्यमातून एक विषय. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने त्या ठिकाणी बघितला गेला की अशा अपेक्षा आहे का, हा बॉल थोडासा वाईट थोडासा पट्टीच्या बाहेर आहे का, ते सांगितलं गेलं की यस इट इज नॉट आउट, इट इज नॉट व्हाईट बॉल हे सांगितलं गेलं. यावरती नक्कीच बाद सुद्धा नाही, व्हाईट बॉल सुद्धा नाही, म्हणजे दोन ज्या संध्या होत्या ना त्या दोन संध्या थोड्याशा मिस झाल्या गेल्या. आणि त्या संधीमधनं आपल्याला काय पाहायला मिळालं तर इथनं धावपळक पाहायला मिळतं 14 आकड्यावरती, जिथे षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतं तिसरं. फ्लड लाईट नक्की जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला एक LED स्क्रीन सुद्धा पाहायला मिळेल, ज्या नक्कीच ऑपरेटरच्या माध्यमात आपण माध्यमातून आपण पाहायला गेलं तर लिनोवाचा लॅपटॉप त्याच्यावरती नक्कीच हे सर्व सेटअप त्या ठिकाणी रचलं जातंय. त्याची सुद्धा टीम तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेला एक उंच दर्जा देत असताना. या वेळेला फटका चांगला आहे परंतु बॅटवरती नाहीये, सिंगल तर जरूर मिळेल. आणि हेच जाणलं गेलं की विकेट वारंवार पडत आहेत, मग एखाद्या सिंगल डबलने काय फरक पडणार आहे ते जाणलं गेलं. त्या ठिकाणी अजय याने चार चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलात, दोन चेंडूवरती तुम्हाला विकेट पाहायला मिळाला, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर आधी सिंगल, अजूनही दोन चेंडू फेकणं बाकी असेल या षटकामधले. अनेक सारे छोटे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, अगदी त्यांची नक्कीच मीटिंग भरलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, या वेळेला बीट होत आहेत, लाईक बायच्या रूपाने सिंगल मिळेल, सिंगलने धावसंख्या त्या ठिकाणी वाढत असताना आणि सिंगलने धावसंख्या 16 या आकड्यावरती आता पोहोचली गेली. वन टू गो, शेवटचा बॉल शिल्लक, बॉल तयार. या वेळेला अजून एक विकेट, अजून एक विकेट. या विकेटचा जर विचार केला गेला ना तर या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आल्यात. हा विकेट शेवटच्या बॉलवरती आला. आजचा दिवस पाहिला गेला तर खऱ्या अर्थाने मांसाहार करण्यासाठी आजचा दिवस आहे, म्हणजे बुधवार, कारण मंगळवार होता. अनेक साऱ्या लोकांना नक्कीच उपवास असतो, आजच्या दिवसामध्ये कोणालाही उपवास नसतो. पहा रविवार म्हटलं गेलं ना तर काही युवकांना उपवास सुद्धा असतो, कारण तो खंडोबा देवाचा वार असतो, त्यामुळे उपवास सुद्धा पकडतात. सोमवार शंकराचा वार, मंगळवार गावदेवी किंवा अनेक साऱ्या देव्यांचा वार नक्कीच पकडत असतात. शुक्रवार म्हटलं गेलं तर संतोषी माता, शनिवार म्हटलं गेलं तर नक्कीच शनिदेवाचा उपवास असतो, परंतु बुधवारी कोणाचाही उपवास नसतो. 21 रुपये मिळाले असते जर 3 बॉलवरती 3 विकेट आला असता, परंतु या बॉलवरती विकेट आला नाही. त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती विकेट आला आणि अगदी जखडून ठेवणारी तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळाली. आपण एखाद्या ज्या प्रकारे नक्कीच एखाद्या अग्रेसिव्ह नक्कीच प्राण्याला घरामध्ये आणावं आणि त्याला जसं बांधून ठेवावं ना तसंच बांधून ठेवण्याचं काम या षटकामध्ये त्या ठिकाणी केलं गेलं अजयने. आणि सन्मान्य गोविंदजी भोईर नक्कीच साहेबांचं शुभागमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि मनाच्या अंतकरणाने स्वागत. ओव्हर नंबर 4, 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय, 3 षटकांमध्ये फक्त धावसंख्या 16. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट, या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट आलाय. म्हणजेच खऱ्या अर्थाने ना बुधवारचा दिवस आणि फलंदाजाची जणू काय कत्तल गेली जाते, कत्तलच ही म्हणावी लागेल, कारण एकही गडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टिकू शकला नाही. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं ना तर आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना बाद झाल्यात गडी 7 गडी बाद झाल्यात. विकेट आणि टॉसला खूप प्राधान्य आहे. आणि क्रिकेटचा खेळ मित्रांनो कबड्डी आणि खो खो प्रमाणे नसतो की एखादा प्लेयर बाद झाल्यानंतर सर्व टीम ऑलआउट झाल्यानंतर पुन्हा त्याला चान्स मिळते. एखादा जो ज्या क्रमांकावरती खेळाडू बाद झाला तो त्या क्रमांकावरती दाखल होतो. क्रिकेटच्या खेळामध्ये एकदा बाद झाला ना सत्ता गेली ना की शान पण गेलं. टीमची धावसंख्या 16, गडी क्रमांक बाद झाला 7. बॉटमॅनचा वापर करायचा होता, त्या ठिकाणी अजून एक विकेट येईल का, डायरेक्ट झाला असता तर संधी बनू शकली असती, 8 विकेट गेला असता, परंतु विकेट नाही गेला, डायरेक्ट झाला नाही, फलंदाज बचावले गेले. जय आणि गुरु हे मैदानाच्या आतमध्ये, गुरु ला काम करावं लागेल. ही ऍक्शन पहा. या वेळेला थोडासा कॉन्सन्ट्रेशन खऱ्या अर्थाने गमवायचा होता गोलंदाजाचा. बाईच्या रूपाने लेग बाईच्या रूपाने नक्कीच धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल क्रमांक हा फेकला गेला त्या ठिकाणी, तिसरा बॉल फेकला गेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी सागर गोलंदाज. या वेळेला सरळ खेळल्यात गॅपमध्ये खेळायचा होता, मी नाही मिळणार शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान नक्कीच हा बॉल तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आत्ता हलवार पद्धतीने 91 या आकड्यावरती कासवाच्या गतीने त्या ठिकाणी धावपलकना वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करतीये बॅटिंग करणारी टीम. टॉस जिंकला साई एकविरा या टीम. यावेळेला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, बाहेर काढला होता, शेवटच्या क्षणाला बॅटचा तोंड उघडला गेला होता, परंतु हा पहा हा कॉन्सन्ट्रेशन नक्कीच थोडासा गमवायचा आहे. त्या अनुषंगाने नक्कीच ही तुम्हाला
त्या ठिकाणी ऍक्शन पाहायला मिळते. अशी ऍक्शन ना वर्ल्ड कप 1992 मध्ये झाली होती, ज्या प्रकारे नक्कीच जडेजा सुद्धा होते, सचिन, रमेश तेंडुलकर होते, विनोद कांबळी होते. भारत वर्सेस पाकिस्तान ती मॅच होती. या वेळेला ऑन साईडला त्या ठिकाणी खेळल्यात फिल्डर उपस्थित माकर स्क्वेअर लेगला, ज्याने की क्षेत्ररक्षकाने एक डायरेक्ट हिट सुद्धा केला गेला होता त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर षटक क्रमांक चौथं त्या ठिकाणी संपन्न झालं आणि चौथ्या षटकाच्या अखेरीनंतर तुम्हाला पाहायला मिळतात टीमची धावसंख्या 21. पहिला वर्ल्ड कप जर तुम्ही पाहायला गेला तर 1982 मध्ये नक्कीच पहिला वर्ल्ड कप आला. परंतु जर आपण पाहायला गेलं ना तर आपण तर त्या मॅच मध्ये तब्बल बनल्या गेल्या होत्या 129 धावसंख्या. विनोद कांबळी आणि सचिन रमेश तेंडुलकर खऱ्या अर्थाने हे मोठं नाव आहेत. त्यामध्ये नक्कीच मॉमेन हे जे खेळाडू होते ना त्यांनी विकेट किपरला अशाच गोष्टीची ठसन दाखवली होती, ज्या प्रकारे त्याला वाटलं होतं की भारत थोडासा कमी पडतोय, भारतचे विकेट सुरुवातीला गेले होते, थोडीशी विकेट पिछाडी होते, आणि त्यानंतर जो कमबॅक केला होता ना भारताने तो सचिन रमेश तेंडुलकरच्या माध्यमातून. तर आर्वन स्पोर्ट्स आणि योग 11 तिसगाव दोन टीमचे कॅप्टन. शेवटचं षटक त्या ठिकाणी मागे चाललाय बॉल मिसफील्डच्या माध्यमातून. अगदी कासवाच्या रीतीने ज्या धावसंख्या बनत होत्या ना त्या धावसंख्या आता मिसफील्डच्या माध्यमातून वाढवले जातात. परंतु मित्रांनो, जरी कासव छोटा असला ना तरी लहानपणाची एक गोष्ट विसरू नका की कासव सुद्धा सस्याला हरवतो. कधी कधी तुमची गती तुम्ही जिंकू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंगी पहा, मुंगी छोटीशी आहे परंतु एका हत्तीला मारण्याची क्षमता मुंगी ठेवते. त्याच्यामुळे कधी कोणत्या टीमला कमजोर लेखू नका, कारण 1.5 रुपयाचा पेन सुद्धा लाखो रुपयाचा चेक साइन करू शकतो. आलाय चौकार, टीमची धावसंख्या 25. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवायची होती, मागे सरले थोडेसे, डावा लेग तो मागे ठेवला, बॅकलेपला थोडंसं खाली घेतलं होतं. त्यानं खेळायचं होतं स्वीपर कवरच्या दरम्यान, पण बॉल आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे त्या अनुषंगाने. डॉट बॉल लेग स्टंपवरती खेळले, हा चौकार येईल, चौकार येईल. आणि मी आधीच म्हटलं होतं की एखाद्या कासवाला कमी समजण्याची तुम्ही नक्कीच चुकी करू नका. इथनं आलाय चौकार, टीमची धावसंख्या अगदी झपाट्याने 29 दोनावर 9 आपल्याला एवढी धावसंख्या पाहायला मिळते. आणि या षटकातला अजूनही विचार केला गेला तर 3 चेंडू या षटकांमध्ये अजूनही फेकणं बाकी आहे, 3 चेंडू अजूनही बाकी असतील. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचली गेली. आणि नेक्स्ट मॅच त्या ठिकाणी असेल युग 11 तिसगाव आणि आर्वन स्पोर्ट्स याच्यामध्ये नक्कीच असेल. या वेळेला बॅकफुटला गेले, कॅच अगदी इझिली हातामध्ये, मोराचा पिसारा तशा प्रकारे हाताचा पिसारा फुडला गेला, त्याच्यामध्ये सामावून घेतलं या कॅचला, विकेटचं पतन. व्हाईट कॅप, व्हाईट जर्सी विथ ब्लू ब्लॅक कॉम्बिनेशन जीन्स पॅन्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. अशी पंचांची शैली. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही, अगदी यष्ट्यांवरती जाऊन हा आदळला गेला, मधल्या स्टिकवरती हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. अखेरकार विकेटचं पतन, 9व्या डावाचा खेळ पहिला समाप्त झालाय, धावसंख्या बनल्या गेल्या त्या ठिकाणी 30-31 धावसंख्येचं टार्गेट असेल ते म्हणजेच टीम साईबाबा पिसवली या क्रिकेट संघासमोर.
टीम से कैप्टन उपस्थित रहा टॉस करना साठी, कारण जी मैच अपन खेलवना हो तो जी नक्कीस नॉकआउट मैच होती म्हणजेच अर्बन स्पोर्ट्स वर्सेस यूग इलेवन तीसगाव काहीशी खेलाड़ू या ठिकाणी उपस्थित नहीं आहेत त्याच्यामुळे नक्कीच या गोष्टीची दखल घेतली गेली आणि आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं की पहिली मॅच त्या ठिकाणी आपण जी खेळवणार होतो ती मॅच थोडीशी नंतर खेळवणार आहोत म्हणजेच ब्लॅक सी सी वर्सेस आर के सी सी अडवली यांच्यामधील लढत. लक्ष असेल 31 धावसंख्येचं प्रेक्षकांच्या आरोळीमध्ये. नक्कीच त्या ठिकाणी खेळाडूंना सपोर्ट केला जातोय चांगल्या खेळी करण्यासाठी आणि ज्या चेतन दोन्ही टीमचे चेतन दोन्ही टीमचे खेळाडू उपस्थित आहेत कारण आम्ही समजू शकतो की आर्वन स्पोर्ट्स तब्बल 2.5 घंटे या ठिकाणी वेट करते आहे थांबली आहेत त्याच्यामुळे नक्कीच काय डिसिजन असेल तर तुमचा लगेचच पोहोचवा. तर नेक्स्ट मॅच जी असेल तुमच्यासमोर ती नेक्स्ट मॅच कोणती असेल ही आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 31 धावसंख्येचा टार्गेट या 31 धावसंख्येचा टार्गेटचा बचाव केला जाईल की या धावसंख्या बनले जातील यांचं प्रात्यक्षिक धावतं वर्णन नक्कीच उत्तरार्धामध्ये नक्कीच तुमच्यासमोर येत आहेत. प्रथमेश ठाकूर ज्यांच्या वाणीतून तुम्ही ऐकाल हे खेळाचं दुसरं सत्र. मी तुर्ता थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा 22 नारायण भोर स्मृती चषक. सामन्याला सुरुवात होईल. थँक्यू सो मच सर भागेशजी म्हात्रे. सामन्याला सुरुवात होईल. खेळाचं पूर्वार्ध तुम्ही पाहिलं, टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती लागले बॅटिंग करताना 30 आणि 31 धावांचं लक्ष. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळणं थोडंसं कठीण आहे. निर्धाव चंडूची सांगता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आयोजकांच्या माध्यमातून. आणि गोलंदाज सजवता बॉलिंग मार्कवरती अनवर. पहिलाच बॉल डॉट आला, स्ट्रायकर इनवरती जय फेस करतोय. ऑफ ड्राईव्ह करायचा होता, बॅटला स्पर्श करून बॉल जातोय. थर्ड मॅन सीमा पार. या सत्रातला पहिला चौकार. संख्येचं आणि वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलंय. फ्लिक करायचा होता अगदी पाहिलं तर बॉटम हँडचा सॉफ्ट हँडचा वापर करून फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल, अवांतर धाव आणि टीमची टोटल अवांतर धावच्या सहाय्यानं पुढे सरसावले 5 या आकड्यावरती. रिव्हर्स अटे पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल थांबणार नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवसेना चौकार. इथून मात्र कंप्लीट केल्या आहेत. आणि सर्कल क्रिकेट म्हटलं की दोन धावा घेणं थोडंसं कठीण असतं. रनिंग भेटून द विकेट तुमची चांगली असली तर सर्व काही पॉसिबल आहे. दोन धावांनीशी धावसंख्येचा वाढ झाली आहे. पॅडल स्वीप आणि शॉर्ट फाइंड लेग, बिट बॉल झाला, डीप फाइंड लेग, सीमा पार. आणि खेळ एक या सत्रातला या षटकातला देखणा दर्जेदार चौकार. ब्लॅक सी सी आणि आर के सी सी आडिवली टीमची कॅप्टन यायचा. ऑफ ड्राईव्ह करायचा होता कव्हरला. इनफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी खराब. बॅकअप आहे कारण बघा खेळाचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात झाली. त्यामुळे विनंती असेल शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. बघा ब्लॅक सी सीची कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाले त्यामुळे आर के सी सी आडिवली हा शेवटचा आणि ऑफिशियल कॉल तुमच्या टीमसाठी आहे.
गोलंदाज सज्जत वासु पहिलं षटक भरपूर महागडं अनवरचं पाहिलं तर बस 16 धावा त्या षटकामध्ये खर्च केला. इथून मात्र कमबॅक करणं इम्पॉर्टंट गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा जय. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटातली नक्की क्षमता दाखवली. एकच धाव आणि टीमची टोटल एका धावेच्या सहाय्यानं पुढे सरसावेल 17-79 स्कोकाट. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं पाहिले तर जयची झाली सुरुवात. देर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट आणि गोड सुरुवातीची प्रत्येकाला गरज असते. ती गोड सुरुवात झाली आहे. या दरम्यान सर हाताने ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका. बॉल जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफ्टिकच्या बाहेरील बॉल फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्र रक्षक आहेत. एकच धाव वेगाने पुढे कंप्लीट. टीमची टोटल एका धावेच्या सहाय्यानं पुढे सरसावले. धावसंख्या सांगिक जर तुम्ही पाहिली 22-22. ब्रास बँड अग्री कोळी समाजामध्ये ब्रास बँडला भरपूर महत्व आहे. अग्री कोळ्यांची शान ब्रास बँड आणि ब्रास बँडचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून फ्रंट फुटला येऊन स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न फसला आहे. आणि या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर भरपूर जास्त स्टेप आउट केला होता. अगदी पहिल्या नोच्या पट्टीच्या अगदी जवळ बॅट्समॅन जाऊन उभा होता. परत येण्याची मात्र संधी दिली नाही. माध्यमातून कॅश प्राइज आलाय. ते म्हणजेच वासूसाठी जर आणखीन 2 चेंडूवरती 2 विकेट कॅरी केले तर 5,000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज असेल. विकी मात्रे आणि जगदीश राठोड यांच्या माध्यमातून आले कॅश प्राइज 2 चेंडूवरती 2 विकेट साठी सूचित केलंय. डीप मध्ये क्षेत्रक्षक आहेत. एकच धाव स्ट्राईक रोटेट आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. टीमची टोटल 3 आकड्यावरती 3 ऑन स्कोकार्ड. नक्कीच कॅश प्राईज सातत्याने लावले जात आहेत कारण आपलेच संघ लोकल लॉट तुम्हाला पाहायला मिळतोय आजच्या सत्रामध्ये. यावेळेला टॅप शॉट केलाय. डीप मध्ये आहे पॉइंटला. त्याला बीट करून बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सातत्याने पाहिलं तर अप्रतिम सूरजची खेळी राहिली आहे आणि आता देखील जबाबदारी असेल सूरजवरती कारण येणारे चेंडू शिल्लक 12 आणि मॅचमध्ये 18 चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे. आणखीन एक खराब लाईन व्हाईट बॉल सातत्याने व्हाईट बॉल तुम्ही पाहिलेत आणि टीमची टोटल 9 या नक्कीच जर पाहिलं तर 29 या आकड्यावरती. आणखीन एक व्हाईट बॉल सामना संपवण्याची जणू काही घाई झाली आहे. एकच धाव शिल्लक आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि मॅच मात्र इथून जिंकली आहे ते म्हणजे बॅटिंग करत असताना टीम साईबाबा पिसिवली टीमने. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम